नमस्कार, एक घोषणा देऊ आपण. संघर्षाचा एकच नाव, संघर्षाचा एकच नाव, संघर्षाचा एकच नाव. हाम सब, हाम सब. आज दिबा पाटलांची जयंती आहे, त्यांना अभिवादन. आणि नाम विमानतळाला दिबा पाटील लोकनेती दिबा पाटील साहेबांचं नाव देण्यात यावं, नामकरण व्हावं. आणि पाचही जिल्ह्यातले जे भूमिपुत्र आहेत त्यांचे विविध प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी जे पाठबळ दिलेलं आहे सन्माननीय केंद्रीय मंत्री आठवले साहेब आणि मंचावरील सर्व प्रतिष्ठित मंडळी. मित्र हो, नव्या मुंबईचे प्रश्न सागरपुत्र आणि भूमिपुत्र. सागरपुत्रांचे जे प्रश्न आहेत आणि भूमिपुत्रांचे जे प्रश्न आहेत आणि कॉमन प्रश्न जमीन मालकी हक्क, मग नोकरी असतील, रोजगार असतील, अशा अनेक प्रश्न. हा जो मुरुड पासून तर अलिबाग, मुरुड पासून तर डहाणूपर्यंत हा एक शहरीकरण आणि औद्योगिकरणामध्ये कशा पद्धतीने आमचा वाटोला होतोय. प्रकल्प करा, प्रकल्प झाले पाहिजे, प्रगती झालं पाहिजे, विकास झालं पाहिजे, सगळं झालं पाहिजे. पण या विकासामध्ये बहुसंख्याला सुखसुविधा देण्यासाठी बहुसंख्याने सुखसुविधा दिल्याच पाहिजे. आम्ही सोबत आहोत, मान्य करतोय. विकासाच्या वाटा वा सामील आता, परंतु ह्या विकासाच्या प्रकल्पामध्ये बहुसंख्यानं सुविधा देत असताना जो या ठिकाणचा अल्पसंख्याक भूधारक आहे, भूमिपुत्र आहे, त्यांच्या थडग्यावरून तुम्ही जाणार का हो? त्यांना गाडून जाणार, त्यांना छिचून जाणार, त्यांना संपून जाणार. ह्या बहुसंख्यानं देखील आमचं आव्हान आहे की आपली गाडी ज्या ब्रिजवरून जाणार आहे, ज्या रोडवरून जाणार आहे, जिथे राहणार आहे, त्या ठिकाणी भूमिपुत्राला दफन केलेला आहे. ती सहानुभूती त्या भूमिपुत्राला दिलीच पाहिजे, त्यांच्या पाठीची उभंच राहिलं पाहिजे. आता मला सांगा, आपण आता कुठे आहोत? विमानतळाच्या क्षेत्रामध्ये, बरोबर आहे, बरोबर आहे का? मी आपल्याला विचारतो, कुठे बसलो आपण? हा, मग आता ही जन्मभूमी दिबा पाटलांची आहे का आणखी कोणाची आहे? दिबा पाटील साहेबांची आहे. जन्मभूमी दिबा पाटील साहेबांची. कर्मभूमी कोणाची आहे? दिबा पाटील साहेबांची. कोणाची आहे जन्मभूमी? कोणाची कर्मभूमी? कोणाची संघर्षभूमी? कोणाची रक्त कोणीच आणले? मग नाव कोणा द्यायचं? कोणाचं द्यायचं नाव? मला एका पत्रकाराने विचारलं की सरकार नाव देणार आहे का? म्हणे सरकार ऐकीय का? तुमचं मंत्री ऐकतील का? मंत्री ऐकतील का? अरे मंत्री झाल्यावर म्हणते का जन सरकार, जनतेचं सरकार, जनता निर्णय घेईल, जनता जनार्दन निर्णय घेईल. मग हे कोण सरकार? कोण मंत्री का जनता? सरकार कोण? अरे जनता हा सरकार आहे, मंत्री सरकार नाही. मंत्री संत्री यंत्री, मंत्री तंत्री यंत्री आणि पाताळ तंत्री, पाताळ तंत्री त्यांचा अधिकार आहे का हो? ते फक्त प्रतिनिधित्व करतात. मंत्री पदाचं काय करतात? ते प्रतिनिधित्व करतात. सरकार कोण? हा इथे बसलेला सरकार आहे. म्हणून संविधानाने मूलभूत अधिकार, फंडामेंटल राईट्स, ज्या जमिनीवर ज्या भूमीवर जो नामकरण असेल, जे का असेल, तो स्थानिक लोक अधिकार त्या भूमिपुत्राला आहे. मंत्र्याला काय माहिती? काय संबंध आहे त्याचा? संबंध काय मला सांगा ना. त्याचा साधा सिंपल आहे. 74 घटना दुरुस्ती काय म्हणतोय? की स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकार देण्यात आलेला आहे.
या जमिनीवर शिडको ही कंपनी, शिडको कोण आहे? मग पत्रकारांनी मला काही शिडकोने ठराव मंजूर केला आणि ती प्रक्रिया चालू आहे. मी कंपनी अधिकारी आहे का हो? मग ठराव दाखवा ना, एक तर प्रस्ताव दाखवा, तुमची प्रक्रिया चालू आहे ना ती दाखवा. म्हणजे काय म्हणतो आपलं साधं सिंबल एक म्हण आहे, एक तर बाप दाखवा ना साधं करा, दाखवा ना ठराव, ठराव दाखवा कुठे आहे? मग दाखवलं तर कायदा सांगा, कायदा सांगा ना. या जमिनीवर जी गावं आहेत त्या ग्रामपंचायतीचा ठराव, स्थानिक स्वराज्य संस्था ती सभा आहे, महानगरपालिकेची सभा आहे, विधानसभेची सभा आहे, लोकसभा सभा आहे, विधान परिषद सभा आहे. शिडकोचा बोर्ड डायरेक्टर एवढंच होत आहे हो, एवढंच. ती बोर्ड डायरेक्टर सभा आहे का? सभा आहे का ती? मग पत्रकारांना बसवा ना, मी पत्रकारांना विचारलं, पत्रकारांना आम्हाला विचारतात की ते ठराव शिडकोने केले, मग तुम्हाला दाखवले का? आपण जर त्यांची मागे लागा ना. काल मला एक डिबेटमध्ये एका सत्तेतल्या व्यक्तीने विचारलं की मी ते ठराव केलेलं शिडकोने, मग तुम्ही दाखवा ना. असं काही दाखवणार? अरे असं नका दाखवणार, पब्लिकचे होते जमिनी. 5 मिनिटं, 5 मिनिटाची पुढे अजिबात जाणार नाही. आणि मग या ठिकाणी अनेक वक्तृत्वांना बोलवत आहे, नेत्यांना बोलवायचं आहे. आणि मला तरुणांनी सांगितलं नेते की तुम्ही 1960 पासून बघ नाना, तुम्ही भाषण करणार आहात ते 1960 पासून येऊ नका, बरं मी 70 पासून येणार नाही, 80 पासून येणार नाही, आणि 2000 पासून जाणार, मी आतापासून येतोय. आतापासून याच्यासाठी येतोय की जर विमानतळ नाव दिवा पाटील साहेबांचं दिलं नाही, आंदोलन चालत राहील, आंदोलन चालत राहील, आंदोलन संपत नाही, आंदोलन संपत नाही. आणि विविध प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत, ते ना सुटले पाहिजे. आणि जर जास्त जर आरेरावी केली, जसं गायकवाड साहेब ज्यांचे आमदार आहेत, त्यांनी स्पष्ट सांगितलं की जर तुम्ही आम्हाला जास्त त्रास दिला ना, जर जास्त त्रास दिला, तुमचा अधिकार काहीच नाही, अधिकार आमचा आहे, पण आम्हाला जास्त त्रास दिला तर आत्मदहन करेन. सर तुम्ही एक आहे, आम्ही सोबत आहोत ना. एक एक माणूस आत्मदहन करेल. जर आत्मसन्मान होत नसेल, जर आत्मसन्मान होत नसेल या लोकशाहीमध्ये, या स्वराज्यामध्ये, या स्वातंत्र्यामध्ये आमचा अधिकार आम्हाला मिळत नसेल, आम्हाला आमचा अस्मिता मिळत नसेल, आमची ओळख मिळत नसेल, आमचा अपमान होत असेल, राहायचं कशाला जगाला? राहायचं कशाला मग? मग शासनाने सांगा, तुम्हाला खून किती पाहिजे, रक्त किती पाहिजे, रक्त किती पाहिजे, ब्लेड मारून तुम्हाला लागतं देऊ आम्हाला, फक्त तुम्ही भूक सांगा बघ. शासनाने सांगावा तुम्हाला रक्त किती पाहिजे, किती रक्त पाहिजे तुम्हाला, तुम्हाला आत्मदान किती पाहिजे, येऊन सांगा नाही ते सांगा. आणि जे विरोधक आहेत, विरोधक आम्हाला सांगितलं म्हणजे हे एका पार्टीकडे झाले, एका पक्षाकडे चालले, दिलं कोणी पळाले का? पूर्वी सुरुवातीला ज्याला सभा झाली त्याला काय बोलले? पहिले सर्व पक्षी होते ना, नाव कशाला घे कोणते, त्यावेळेला कसं आपण सर्व होते ना, त्यावेळेला सर्व पक्षी होते, त्यावेळेला कसं हम सब एक है. दिवा पाटील साहेबांचं या एअरपोर्टला नाव दिलंच पाहिजे, हम सब एक आहे. छाती कुठेपर्यंत, छाती ताणेपर्यंत सगळे दादा बाबा. दुसऱ्या मीटिंगला हम सब एक आहे, एकदम बनान फाटेपर्यंत हम सब एक आहे. कुठून प्रेशर आला, कुठून दबाव आला, कसं कसं दाबलं, एक एक पळाला बाजू साईड. त्यावेळेला तुम एक हम अलग. काय हम लढेंगे सब, हम सब एक आहे. नंतर आम्ही बाजूला, तुम्ही रस्त्यावर, आता आपण रस्त्यावर, आम्हाला हल्ले मिळायचे जमिनीवर.
मालेंगे, अब लड़ो, हम कपड़े सांगा नहीं मालेंगे, भाषण देता, अरे शहरा मोटाला पाहिजे दादा, या टालाने फोडाला पाहिजे। आपण क्रिकेट खेळतो ना, आपला क्रिकेटकडे फार मोठा हाव आहे, ज्यावेळेला दुसरी मॅच नसते त्यावेळेला काय देतात, बाई, काय देतात, बाय देतात ना। आम्ही म्हणतो आता या तुम्ही इथे बसा सोबत या, त्यांनी बाय दिली आम्ही काय करू, बाय बाय टाटा। आणि वरून काय म्हणतात, एका साईडला चालू, एका साईडला चालू, शेटला बोलतात, प्रशांत दादाला बोलतात, ह्यांना बोलतात, त्यांना बोलतात, मटेरियलच नाही राहिला, काही मटेरियल नाही राहिलं त्यांच्याकडे। म्हणून शेटला विनंती आहे, रामशेट अगो बरेच शेट आहेत, म्हणून शेट आम्हाला सोडून जाऊ नका, लोक बोलतील, त्यांचा कसा चोरा करायचा आम्ही बघू। त्यांचा कसा चोरा करायचा ते बघू आम्ही। आणि शिडको जे काय आहे ते सोंटी आहे, ते बोटी जाट बोटीने सोंटी चालते, बोटी चेचू दिसतो का आपल्याला, सोंटी म्हणजे शिडको, शिडको ऐका त्यांच्या ताब्यात, ती जी सोंटीला जो चालणार बोट आहे ती बोट चेच बंद करते मी, लोक खुश आहेत कारण चेचाचा आहे, कारण ह्या नेतृत्वाला आज जे हा एका पक्षाकडे चाललाय, एका नेत्याकडे चाललाय, स्वार्थासाठी चाललंय, आंदोलन चिरडतात ते, आणि ते समाजद्रोही आहेत। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र, दिवा पाटील अमर रे, दिवा पाटील, दिवा पाटील, संघर्षाचा एकच नाव, संघर्षाचा एकच नाव, हम सब, हम सब, बाकी सगळी तिकडे। धन्यवाद।